पुण्यामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आता कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसारच पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. पुण्यामधल्या सुतार दवाखान्यामध्ये मी आहे आणि इथे आता लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. पहिला टप्पा जो आहे तिथे त्या व्यक्तीचं नाव व्हेरिफिकेशन केलं जातं. पॅन कार्ड आहे का, आधार कार्ड आहे का, ते एकमेकांशी लिंक आहे का, कारण त्यानुसार प्रत्येक केंद्रावरती 100 नावं ही दिली जाणार आहेत आणि त्यानुसार हे केलं जातं. त्यानंतर संबंधित जी व्यक्ती आहे तिचं पॅन कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर त्या व्यक्तीला इथे आणलं जातं आणि त्यानंतर त्यांना लस ही दिली जाते. लस देण्यापूर्वी त्यांना काही सूचनासुद्धा दिल्या जातात. मॅडम, आपण नेमक्या काय सूचना देतो? ही लस आपण जे पहिला डोस देत आहोत ही कुठल्या कंपनीची लस आहे हे त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर जो दुसरा डोस आहे तर तो आपल्याला 28 दिवसानंतर त्यांना एक टेक्स्ट मेसेज जाईल. त्याच्यानंतर 28 दिवसानंतर सेम ह्याच कंपनीची लस त्यांनी घ्यायची आहे आणि ही लस घेतल्यानंतर अर्धा तास ऑब्झर्वेशन रूममध्ये थांबायचं आहे. जर कोणाला काही चक्कर, उलटी, मळमळ, त्रास झाला तर त्याच्यासाठी आपण अर्धा तास थांबवत आहोत प्रत्येकाला. सर, आपण आता लस घेत आहे? हो, लस घेत आहे. एक सोई लागेल लस दिली जाते. आता आपण बघतोय तर अशाच पद्धतीने आता ऑब्झर्वेटरी रूममध्ये त्यांना काही वेळ बसवलं जाईल आणि त्यानंतर साधारण अर्धा तासाने त्यांना सोडलं जाईल. लस घेतली आहे, मला छान वाटतं आहे आणि आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज आम्ही लस घेतो आहे. म्हणजे पहिल्यांदा मी लस घेते आणि आज दिवसभर लस देणार देखील आहे. ज्या गोष्टीची खूप आतुरतेने पुणेकर वाट पाहत होते आज तो दिवस आला आहे आणि आपल्याला सर्वांना लस मिळणार आहे. सर्वांनाच लवकरात लवकर लस उपलब्ध होईल, सर्वांना लवकरात लवकर लस मिळेल, सगळेजण आरोग्यदायी राहतील, हेच सांगणं आहे माझं. 2020 खरं तर ते वर्ष म्हटलं तर वेदनादायी होतं आमच्यासाठी, पण खूप घरातल्या लोकांचा सपोर्ट, त्याच्यानंतर आमचे फॅमिली मेंबर्स, बाकी रिलेटिव्ज, सगळे फ्रेंड्स, बाकी सगळे कोविड वॉरियर्स, सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही खूप छान लढा दिला आणि आता पण हा लढा जिंकतो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. हे संपूर्ण शहरामध्ये 8 ठिकाणी ही लस दिली जाणार आहे आणि एकूणच उत्साही वातावरणामध्ये लस द्यायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक केंद्रावरती 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना आता लस दिली जाणार आहे आणि कोरोनाच्या बाबतीत एक पुढचं पाऊल या लढ्याबाबतचं एक पुढचं आणि आश्वासक पाऊल पडलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पुण्याहून नेहा सराफ, लोकमत.